कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गायीच्या शेणाचा वापर करण्यासंदर्भातील दावे खोटे असून यासंदर्भातील इशारा डॉक्टरांनी दिलाय. गायीचं शेण हे कोरोनाचा संसर्ग होण्यापासून एखाद्या व्यक्तीला वाचवू शकतं यासंदर्भातील कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार कोरोनाच्या भीतीने गायीच्या शेणाचा वापर करण्याच्या नादात इतर आजारांना आमंत्रण देण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसलाय. 2 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असून कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची एकूण संख्या 2.5 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. मात्र या संख्येपेक्षा कोरोनाची बाधा झालेल्यांची खरी संख्या ही 5 ते 10 पट अधिक असू शकते असाही डॉक्टरांनी अंदाज व्यक्त केलाय. भारतामध्ये ऑक्सिजन बेड्स औषधांचा तुटवडा जाणवत असून रुग्णांना दाखल करण्यासाठी आणि आरोग्य सुविधांसाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागत असल्याचं चित्र दिसतंय. रुग्णांना दाखल करण्यासाठी लागणारा वेळ, अपुऱ्या आरोग्य सुविधा यामुळे काही राज्यांमध्ये उपचाराआधीच रुग्णांचा मृत्यूही होतोय. कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि त्यासंदर्भातील भीतीमुळे लोक वेगवेगळे उपाय करून कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसतायत. गुजरातमधील काही ठिकाणी आठवड्यातून एकदा गायीच्या शेणाचा लेप अंगावर लावल्याने कोरोनाची बाधा होत नाही असा समज असल्याने अनेक जण गायीचं शेण अंगाला लावून घेताना दिसत होते. तसेच गोमूत्र प्यायल्यानेही रोगप्रतिकार शक्ती वाढते या समजुतीमधून कोरोनाची बाधा होऊ नये, तसेच जर ती झाली तर त्यावर मात करण्यासाठी गोमूत्र सेवन करण्याचेही प्रमाण बरेच आहे. हिंदू धर्मामध्ये गाय पवित्र मानली जाते. गाय ही जीवन आणि पृथ्वीचं प्रतीक असून गायीचं शेण हे ग्रामीण भागामध्ये घर सारवण्यासाठी किंवा धार्मिक विधींसाठी सरपण म्हणून गोवऱ्यांच्या स्वरूपात वापरलं जातं. शेणामधील गुणधर्म हे फायद्याचे असतात असं मानलं जात असल्याने ते वापरलं जातं. कोरोनावर मात केल्यानंतर शेणाचा लेप लावून करण्यात येणारे उपचार घेण्यासाठी गौतम बोरिसा हे नियमितपणे श्री स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्यालय प्रतिष्ठानमध्ये येतात. कोरोनावर लस बनवणाऱ्या झायडस कॅडिला या कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या श्री स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्यालय प्रतिष्ठानमध्ये शेणाचा लेप लावून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपचार करण्यात येत असल्याचं सांगितलं जातं. येथे डॉक्टर्स सुद्धा उपचार घेण्यासाठी येतात. या थेरपीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळे ते न घाबरता आपल्या रुग्णांजवळ जाऊ शकतात असं गौतम बोरिसा यांनी रॉयटर्सला सांगितलं. मागील वर्षी कोरोनामधून बरं होण्यासाठी आपण शेणाचा लेप लावण्याचा उपाय केल्याचं गौतम सांगतात. श्री स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्यालय प्रतिष्ठानमध्ये अंगावर गायीच्या शेणाचं आणि गोमूत्राचं मिश्रण लावल्याने ते संपूर्णपणे सुकल्यानंतर गायीचं दर्शन घेऊन योगा केला जातो. त्यानंतर दूध आणि ताकाने अंगावरील शेणाचा लेप काढला जातो. मात्र अशा पद्धतीने गायीच्या शेणाचा वापर करणे हे कोरोनावरील उपचारांचा भाग नाहीये असं भारतासहित जगभरातील डॉक्टर्सने यापूर्वीच सांगितलंय. अशा प्रकारच्या उपचारांमुळे आजारांपासून आपण सुरक्षित आहोत असा समज निर्माण होऊन इतर आजारांनाही आमंत्रण दिल्यासारखं होईल असंही डॉक्टर सांगतात. कोरोना विरुद्धची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गायीचं शेण किंवा गोमूत्र फायद्याचं असतं असं दर्शवणारा एकही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाहीये असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या डॉक्टर जी ए जयलाल यांनी सांगितलंय. अशा पद्धतीच्या वस्तूंचं सेवन केल्याने नवीन आजारांना आमंत्रण दिलं जातं. या माध्यमातून प्राण्यांमधून मानवामध्ये पसरणारे रोगही होऊ शकतात असा इशाराही जयलाल यांनी यावेळी दिलाय. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.